आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता संघटनांसह पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करण्यासाठी तीन दिवसांपासून नाशिक दरावर आलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेसह शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची वन टू वन बैठक घेतली चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं रविवारी पाटील आणि रावल यांनी भाजप गटनेते अरुण पवार यांच्या ओंकार या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली पवार दाम्पत्य गेल्या वीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येत असून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अरुण पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानं आनंद व्यक्त केला पवार यांचे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक राहुल पवार यांचीही चंद्रकांत पाटील यांनी आस्थेनं विचारपूस केली माजी नगरसेविका शालिनी पवार स्नुषा लक्ष्मी राहुल पवार यांनाही दादांनी भेटवस्तू दिल्यानं पवार कुटुंबानं दिलासा व्यक्त केला गेल्या वीस वर्षात पवार यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला यावेळी पवार परिवारच्या वतीनं चंद्रकांत पाटील आणि रावल यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघटन मंत्री पुरे सुनील लोडा प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी स्थायी समिती सभापती गिरेश गीते माझी महापौर रंजना भानशी शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते आज आमच्या माझ्या स्वतःच्या घरी आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदा पाटील प्रभारी जयकुमारजी रावल यांनी सदिच्छा भेट दिली अतिशय समाधान वाटलं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून काम करत असताना जेव्हा प्रदेशाध्यक्ष घरी आले आणि केलेली कौटुंबिक विचारपूस अतिशय आनंददायी वाटली त्यांना कामकाजाचं वर्णन करत असताना तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं गेल्या वीस वर्षापासून सातत्याने लोकप्रतिनिधी असलो तरी सगळ्यांचे काम हे मनापासून करतो आणि या ठिकाणी भाजपाचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आणि पुढच्या आमच्या वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बाग सतीश वावेकर रवी साळुंके राजेश शेळके किरण काकड मयूर लोखंडे रवी अनाजपुरे उपस्थित होते यापुढेही पवार कुटुंबियाच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दादांनी पवार कुटुंबाला दिली उमेश अवनकर दिशानूज नाशिक